गेल्या अडीच तीन वर्षांच्या कालावधीत अनेक वादळ येऊन गेल्यानंतरही साबूत राहिलेला महाविकास आघाडीचा सा डोलारा कोसळणार असल्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा जोर धरलाय महाविकास आघाडी कोसळणार असल्याच्या चर्चांना यावेळी बळ मिळाले महाविकास आघाडीच्याच दोन प्रमुख शिलेदारांनी घेतलेल्या भूमिकांमुळे शरद पवार व संजय राऊत या महाविकास आघाडीच्या दोन शिलेदारांनी नेमकी काय भूमिका मांडली आहे ज्यामुळे महाविकास आघाडीचा डोलारा कोसळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आजच्या या खास व्हिडिओतून आपण हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रशांत तुम्ही पाहताय डिजिटल प्रभात महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये वाद असल्याच्या चर्चा काही नव्या नाहीत महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून भिन्न विचारधारा असलेली शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससोबतचा नवा संसार किती दिवस टिकवणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता मात्र शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालं अगदी शिवसेनेच्या चाळीस आमदारांनी बंड पुकारल्यानंतरही उद्धव ठाकरेंनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्यात स्पष्ट नकार दिला यानंतर सरकार पडलं उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष निवडणूक चिन्ह हे देखील गेलं मात्र या अवघड काळात उद्धव ठाकरेंची साथ दिली त्यांच्या या नव्या मित्रांनी महाविकास आघाडीसमोर ज्या ज्यावेळी संकट उभी राहिली त्या त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चर्चा करून संवाद साधून त्यावर तोडगा काढला मात्र असल्याची चर्चा सुरू झाली आहे शरद पवार यांचा उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी नापसंतीचा सूर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी त्यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीविषयी काहीचा नापसंतीचा सूर लावला आहे मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी शर्ट पॅन्ट अशा मुंबईकर मध्यम वर्गीयाच्या पोशाखात सहजपणे वावरण्याचे एक अप्रूप सर्वांना होते कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर त्यांनी फेसबुक वर साधलेला सहज संवाद मध्यम वर्गीयांना भावला त्यांना सहकार्य केले पाहिजे असे या वर्गाला वाटत होते मंत्रालयाच्या प्रशासकीय वर्गातही त्यांच्याविषयी आपलेपणाची भावना होती या झाल्या उद्धव ठाकरे यांच्या जमेच्या बाजू मात्र उद्धव यांना भेडसावत असलेल्या शारीरिक समस्यांमुळे काही मर्यादाही होत्या मुख्यमंत्री असताना त्यांचे मंत्रालयात फक्त दोनदा जाणे आमच्या फारसे पचनी पडणारे नव्हते असे पवार यांनी त्यांच्या आत्मकथेत पान क्रमांक तीनशे अठरा वर नमूद केले शरद पवार यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे व ठाकरे गटाच्या जिवारी उद्धव ठाकरे मंत्रालयात येत नाहीत ते घरातून बाहेर पडत नाहीत या मुद्द्यांवरून विरोधकांनी उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं होतं मात्र आता खुद्द शरद पवार यांनी उद्धव ठाकरे हे मंत्रालयात फक्त दोनदा गेल्याचे लिहिल्याने विरोधकांच्या टीकेला चांगलंच बळ मिळालं आहे त्यामुळे शरद पवार यांचं वक्तव्य उद्धव ठाकरे व ठाकरे गटाच्या अधिकच जिवारी लागले दोन मेला शरद पवार यांच्या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा पार पडला त्यानंतर म्हणजेच गुरुवारी चार मेला संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे लवकरच दैनिक सामनाला मुलाखत देत आहेत तेव्हा त्यांच्याविषयी आणि शिवसेनेविषयी करण्यात आलेल्या भाष्याबाबत उद्धव ठाकरे उत्तर देतील उद्धव ठाकरे हे फक्त दोन वेळाच मंत्रालयात गेले होते ही माहिती चुकीची आहे ते सातत्याने मंत्रालयात जात होते फक्त कोरोनाच्या काळात त्यांचं मंत्रालयात जाणं कमी झालेलं अशी प्रतिक्रिया दिली या प्रतिक्रियेतून संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंवरील टीका अथवा त्यांच्या इमेजला धक्का बसेल असे काहीही खपवून घेतले जाणार नाही असा मेसेज खुद्द शरद पवार यांना दिला सामनाचा अग्रलेख आणि शरद पवारांच्या अपयशावर बोट शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात शरद पवार यांच्या अपयशावर बोट ठेवण्यात आले पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले त्यामुळे चार एक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंद्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार या चिंतेने हादरून गेला असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं मात्र त्यासोबतच त्यांच्या कार्यपद्धतीबाबत नापसंतीही दर्शवली सामनाचा अग्रलेख पाहिल्यास त्यात शरद पवार यांच्या एकंदरीत राजकारणाचं कौतुक करण्यात आले मात्र पक्ष पुढे नेहील असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरल्याचं सांगत त्यांना खुज दाखवण्यात आले त्यामुळे सामनाचा हा अग्रलेख शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंबाबत केलेल्या वक्तव्याला दिलेलं उत्तर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे सामन्यातील अग्रलेखावर लागलीच प्रतिक्रिया देत शरद पवार यांनी सामन्यातील अग्रलेख माझ्या वाचनात आलेला नाही ते वाचल्यावर मी मत व्यक्त करेन सामना किंवा त्यांचे संपादक हे सर्व लोक आम्ही एकत्र काम करतो त्यामुळे पूर्ण माहिती घेऊन भाष्य करणं योग्य होईल नाहीतर उगाच गैरसमज होतात असं सांगितलं याबाबत पुढे बोलताना शरद पवार यांनी माझी खात्री आहे की त्यांची भूमिका महाविकास आघाडीच्या ऐक्याला पोषक असेल असं म्हणत हातचा राखून ठेवला या सर्व घटनाक्रमामुळे शरद पवार त्यांच्या अपयशावर बोट सामनाच्या अग्रलेखावर आणखी काही बोलणार का शरद पवार यांच्यावरील टीकेवरून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटाचे नेते एकमेकांविरोधात भूमिका घेणार का संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंनी सामनाला मुलाखत दिलीच तर त्यांची भूमिका महाविकास आघाडीला पोषक अशी असणार का, का दोन्ही बाजूंकडून हॉटेल एवढं ताणलं जाणार की सामंजस्याची भूमिका घेतली जाणार या प्रश्नांच्या उत्तरातच आता महाविकास आघाडीचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी आम्हाला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद